कोल्हापूरच्या नावाजलेल्या मोतीबाग तालमीमध्ये घाम गाळून कमावलेली शरीर संपदा, त्यामुळे चार चौघात उठून दिसणारी धडधाकट प्रकृती, वकिलीपर्यंतचे उच्च शिक्षण आणि वडील घनश्याम जगताप यांच्यामुळे घरातून मिळालेले राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू याच्या जोरावर प्रसन्नदादा जगताप यांनी पुण्याच्या राजकारणात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सर्व दिग्गज राजकीय मंडळींशी चांगले संबंध, लोकसंग्रहाची प्रचंड हौस, सातत्याने लोकसंपर्कावर असणारा भर, समाजोपयोगी तसेच नागरी विकास कामांना वाहून घेण्याची प्रवृत्ती आणि या सर्व गोष्टींना दिलेली बांधकाम व्यवसायाची जोड, यामुळे दादांनी राजकारणात सुरुवातीला आलेले अनेक अडसरे पार करत यशस्वी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून आपली छाप पाडली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न घनश्याम जगताप. गेले अनेक वर्षापासून, म्हणजेच जन्मापासून, हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, सिंहगड या भागात राहत आहे. गेले अनेक वर्षापासून माझे वडील हे ग्रुप ग्रामपंचायतीचे 25 वर्ष सरपंच होते. ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये हिंगणे खुर्द असेल, वडगाव बुद्रुक असेल, आंबेगाव असेल, नरे असेल, पुढचं वडगाव असेल, अशा 5-6 गावांचे मिळून 15 वर्ष आमचे वडील सरपंच होते. त्यानंतर विभक्त करून हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी या ग्रामपंचायतीची आमच्या वडिलांनी स्थापना केली. तेव्हापासून मी, जेव्हापासून मला कळायला लागलेलं आहे, तेव्हापासून आमच्या घरामध्ये आमचे वडील हे कायमच सरपंच होते. आणि त्यामुळं मलाही शिक्षणाबरोबरच राजकीय आवड निर्माण झाली. माझं शिक्षण हे शालेय शिक्षण हे हिंगण्यातल्या ग्रामपंचायतीच्या शाळेतून, म्हणजे देवळात शाळा भरायची, त्या शाळेतून सुरुवात झाली. नंतर पुण्यामध्ये बाल विकास मंदिर या शाळेत 5वीपर्यंत होतो, 10वीपर्यंत सरस्वती विद्या मंदिर या ठिकाणी होतो. ग्रॅज्युएशनचा काळ, 11वी 12वीचा काळ बाहेरगावी होतो, म्हणजे मी कोल्हापूर या ठिकाणी मोतीबाग तालमीत व्यायाम करून अभ्यास केला व 12वी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालो. त्यानंतरच्या काळामध्ये गरवारे कॉलेजमधून मी BA ची डिग्री घेतली. त्याचबरोबर BA झाल्यानंतर 1990 साली BA झाल्यानंतर सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेऊन लॉचा अभ्यासही पूर्ण केला. याचबरोबर आमच्या घरातील वारशामुळं माझं थोडं लक्ष आपल्या विभागामध्ये, भागामध्ये होतं. कारण आमच्या घरी येणारे लोकांची संख्या ही काही ना काही काम घेऊन आमच्या वडिलांकडे येत होते. मी जुनं गाव जर पाहिलं म्हटलं तर आमच्या जुन्या गावामध्ये 500 लोकांचं जादा जादा लोकवस्तीचं गाव होतं. मेन सिंहगड रोडला जर उभं राहिलं कच्च्या रोडवर, पूर्ण हिरवळ होती. पण सिंहगड रोडवरनं कॅनॉलच्या परिसरातील डोंगरही दिसायचं आणि खाली नदीही दिसायचं, इतक्या मोकळ्या जागा होत्या, शेती होती. परंतु आधुनिक काळामध्ये हे जे नवीन नवीन बदल झाले, त्या बदलानुसार पुढे मला वडिलांच्या कामामुळे मला राजकीय आवड निर्माण झाली. सांप्रदायिक व राजकीय वारसा हा मला कुटुंबात मिळाला. प्रसन्नदादा जगताप यांनी नेहमीच समाजकारणाचा वसा घेत आपली वाटचाल कायम ठेवली. महापालिकेत नगरसेवक आणि उपमहापौर म्हणून पुण्याच्या विकासात योगदान देण्याची त्यांना मोठी संधी मिळाली. चतुर्संगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद असो किंवा पुणा मर्चंट बँकेचे अध्यक्षपद असो, या सर्वच पदांवर कार्यरत असताना त्यांनी लोकांच्या कामांना प्राधान्य दिले आणि आज सर्वसामान्य नागरिकांसाठी दादा म्हणजे एक हक्काचा माणूस अशी ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान आत्ता मी दादांच्याकडे विनंती केली, दादा आम्हाला ड्रेनेज लाईन पाहिजे, पाण्याची लाईन पाहिजे, दादांनी करतो म्हणून सांगितलं. पण एकदम अचानक मनावर घेतलं, आणखीन अशी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि दादांनी तातडीनं त्यांना काही न बोलता मंजूर केलं. अधिकारी आले, गोगोले साहेब आले इथे, त्यांनी सांगितलं की बाबा सोसायटीला बरेच वर्ष काम राहिलेलं आहे आणि सगळी ही कामं यांची करून द्यायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. सर्वप्रथम असं सांगतो की दादाचे, प्रसन्नदादा जगतापांचे किती आभार मानावे ते थोडे आहेत. त्याचं कारण असं आहे की आम्ही सोसायटीचे कुठल्याही मेंबर जरी प्रसन्नदादाकडे गेलो आणि दादा कुठल्या कामाला, आम्ही कुठल्या
शब्द दिला आणि दादांनी नकारार्थी भूमिका कधीच घेतली नाही. दादा आमच्यासाठी सदैव उभे राहतात. दादा कुठल्याही पक्षात काम करो, अगर नगरसेवक असोत, दादा आमच्याबरोबर कायमच आहेत. दोन 2005 राजकारणात सक्रिय झाल्यामुळे आमचा जो जुना भाग ग्रामपंचायतचा होता व नव्याने पुणे महानगरपालिका आली होती, त्यामुळं मी 4-5 वर्ष आपल्या भागामध्ये काय काय गोष्टी नव्याने आणायच्या, काय काय अडचणी आहेत, ह्या भागातील नागरिकांचे प्रश्न काय आहेत ह्या जाणून घेऊन 2007 निवडणूक मी ही लढवली. निवडणुकीत जिंकून आल्यावर 2 वर्षाच्याच कालावधी मला पुणे महानगरपालिकेचं सर्वोच्च पद म्हणजे उपमहापौर पद मला मिळालं. त्या पदाच्या माध्यमातून सिंहगड परिसराचा व सिंहगड भागाचा अनेक पद्धतीने विकास केला. मग रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल, लाईटची कामं असतील, पाण्याच्या लाईनी असतील, पाण्यासाठी टाक्या असतील, स्वच्छतेवर जे साफसफाईसाठी प्रश्न होते ते बऱ्याच प्रमाणात मी आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. हिंगणे खुर्द विठ्ठलवाडी परिसरात दादांनी नागरी सुधारणांचा जणू डोंगरच रचला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात चौफेर वावर करत त्यांनी आपला समाजकारणाचा पाया भक्कम करण्यात यश मिळवले आहे. काम करे जो उम्मीद उसी से हो, ओ काम करे जो उम्मीद उसी से हो. बुनियाद बनाने निकल पड़े हम, देश बनाने निकल पड़े, भारत को भारत की पहचान दिलाने निकल पड़े, स्वाभिमान जगाने निकल पड़े हम, देश बनाने निकल पड़े, अंधियारे घिर आए थे हम, सूर्य उगाने निकल पड़े, देश के मन की बात सुनी और करने को निकल पड़े, साफ नीयत से काम किया है, लिए हौसला हुए खड़े, तभी देश ये कहता है माँ के मन की बात सुनी और धुआं हटाने निकल पड़े, गाँव गाँव का दर्द सुना, बिजली पहुँचाने निकल पड़े, बनेगा देश ये अपना, स्वस्थ बनेगा ये भारत, शौचालय घर घर में होगा, प्रण ये लेकर निकल पड़े, तभी देश ये कहता है Na na na.
भारत तुम और सपने देखो। भारत तुम और सपने देखो। संकल्प लिए हम साथ खड़े और उम्मीदें और उम्मीदें छुए आसमां साथ बढ़े। तभी देश ये कहता है नमस्कार। मी मोहिते टाउनशिप सांस्कृतिक कमिटीचा अध्यक्ष राजाभाऊ कदम बोलतो आहे। आपल्या भागातील नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांनी ह्या भागात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। उदाहरण घ्यायचं म्हटलं तर विश्रांतीनगरचा रस्ता मोठ्या प्रमाणात करून त्यांनी आज वडगावपर्यंत जाण्याचा मार्ग मोठ्या प्रमाणात मोकळा केलेला आहे। त्यामुळे मेन रस्त्यावरील गर्दी ही अतिशय कमी प्रमाणात झालेलं आहे। त्याचा आनंद आज लोकांना बघायला दिसत आहे। आणि दादांकडं प्रसन्नदादांकडं केव्हाही कोणतंही काम घेऊन गेलात तरी ते कोणत्याही कामाला कधी ते नाही म्हणत नाहीत। तातडीने त्या मार्गाला लगेच प्राधान्य देऊन ते काम मार्गी लावतात। प्रसन्नदादा जगताप हे आमच्या विभागाचे नगरसेवक आहेत। त्यांनी आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न सॉल्व केलेला आहे। तसेच आरोग्य शिबिर त्यांनी अलीकडच्या काळामध्ये घेतलेले होते। या येथील कार्यक्षम नगरसेवक प्रसन्नदादा जगताप हे आमच्या सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचे काही अडीअडचणी उभ्या राहिल्या, पाणी प्रश्न असेल, कचऱ्याचा असेल, सर्व गोष्टीमध्ये जर तक्रार घेऊन गेल्यास इमिजिएटली त्याचं निराकरण करतात। त्यामुळे ते ॲक्सेसेबल नगरसेवक हा त्यांना असं म्हणायला काही हरकत नाही, ते अतिशयोक्तीही होणार नाही। दुसरी गोष्ट ते म्हणजे उच्च शिक्षित आहेत। जे बाकी जे नगरसेवक आहेत त्यांचं शिक्षण किंवा असतात नसतात, शिक्षण हे विचाराला एक चांगली दिशा देते आणि सुशिक्षित नगरसेवक असं त्यांना असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। प्रसन्नदादा जगताप नगरसेवक आणि कामं त्यांची व्यवस्थित चालू आहे आणि पहिल्यापासून संबंध आणि जी कामं आहे आत्तापर्यंत जे केलेली कामं आणि कधी ऑफिसला गेलो तर व्यवस्थित रिस्पॉन्स आणि काय असेल काम तर ते करत असतात। आणि 2017 निवडणुकीमध्ये मला माननीय शहराचे पालकमंत्री गिरीशभाऊ बापट, त्याबरोबर शहराचे शहराध्यक्ष योगेशजी गोगावले, त्याचबरोबर आमच्या स्थानिक आमदार माधुरीताई मिसाळ, त्याचबरोबर आमचे दुसरे स्थानिक आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या माध्यमातून 2017 निवडणुकीत मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली व त्या निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धत असल्यामुळे मी निवडून आलो। मी निवडून आल्यानंतर आपल्या भागात ज्या जुन्या वेळेची जी कामं अपूर्ण राहिलेली होती ती कामं पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत गेलो। गेले 2 मी या भागामध्ये जो पर्यायी रोड आहे फन टाईम ते पु ल देशपांडे ह्या पर्यायी रोडचं ओपनिंग होऊन हा रोड संपूर्ण नागरिकांसाठी आता खुला झालेला आहे। त्याचबरोबर आपल्या भागामध्ये ई लर्निंग स्कूलची सुरुवात होऊन फायनल काम स्टेजला आलेलं आहे। 2-3 महिन्यात ते कामही आता पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर सिंहगड परिसरामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी जे काम केलं नाही असं काम म्हणजे पुणे शहराच्या जे नाट्यगृह आहेत त्याच्यापेक्षा आधुनिक नाट्यगृहाची उभारणी आमच्या सिंहगड रोड परिसरातील गोयलगंगा या परिसरामध्ये काम चालू झालेलं आहे। आत्ता 2-1 स्लॅब होऊन उरलेलं कामही चालू आहे, लवकरच ते काम मार्गी लागणार आहे। त्याचबरोबर सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयासाठी पुणे शहरात जावं लागायचं, ते आत्ताच नुकतंच 15/2019 त्याचं उद्घाटन होऊन ते कार्यालय सर्व नागरिकांना खुलं करण्यात आलेलं आहे। त्यामुळं भागातील नागरिकांना कोणती काम असेल, कोणती अडचण असेल तर कार्यालय जवळ आल्यामुळं
त्यांच्या कामाला निरासरण मिळतं. त्याचबरोबर सन सिटी भागामध्ये मुख्य रोड असेल तो हायवेपर्यंत तयार केला व हायवे म्हणजे हिंगणे आनंदनगर चौकातून हायवेलाही जायला सुकर झालेलं आहे. त्याचबरोबर सन सिटी रोडला मंडईचा परिसर आहे, मंडई ते वारजे अशा ब्रिजचंही उद्घाटन झालेलं आहे. तो ब्रिज लवकरच नागरिकांसाठी काम चालू होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर सिंहगड रोड परिसरामध्ये अतिशय गर्दी झाल्यामुळे म्हणजे सिंहगड रोड ते पानशेतपर्यंत अनेक मोठमोठ्या जागा असल्यामुळे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट झालेले आहेत. त्या प्रोजेक्ट झाल्यामुळं रस्त्याला जी गर्दी आहे ती गर्दी कमी करण्यासाठी किंवा ताण रोडचा ताण कमी करण्यासाठी राजाराम पूल ते गोयलगंगा असं उड्डाणपुलाचं कामही चालू केलेलं आहे. त्या कामाचा आता सर्व प्लॅनिंग वगैरे तयार होत आलेलं आहे. येत्या 1-2 वर्षामध्ये ते काम पूर्ण सुरू होईल व नागरिकांना पर्यायी रोडची पण उपयोग करून घेता येणार आहे. त्यामुळं रहदारीचा प्रश्न थोड्या का होईना प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर कॅनॉलच्या भागामध्ये अनेक लोक कचरा टाकत होते अशी 15-20 एकर 30 एकरच्या जागेमध्ये नागरिकांसाठी चालण्यासाठी 2.5 ते 3 किलोमीटरचा ट्रॅकही करण्यात आलेला आहे. त्या ट्रॅकमध्ये जिमही बसवण्यात आलेलं आहे. अशा नवनवीन कामं आम्ही केलेली आहेत. त्याचबरोबर फनटाईम जे थिएटर आहे वडगावच्या इथं त्या थिएटरच्या मागेही नव्यानेच आता गार्डनचं 12 एकरमध्ये काम चालू आहे. ते काम नागरिकांसाठी 1-1.5 वर्षात पूर्ण होईल व नागरिकांना त्या गार्डनचा उपयोग करून घेता येईल. त्याचबरोबर सिंहगड रोड परिसराला अजून एक पर्यायी रोड म्हणजे आपला हिंगणे खुर्दमधला खोराडी भाग म्हणजे आनंद विहार खोराडी सुदत्त संकुल या भागातून व मार्केट यार्डला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचंही बजेट पडलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये भुयारी मार्ग पण होण्याची आपल्या भागात चिन्ह आहे. त्यामुळं नागरिकांना स्वारगेट किंवा शहरात जायला जे 8-10 किलोमीटरचं अंतर पडायचं ते 1-2 किलोमीटरमध्ये होईल अशा पद्धतीची कामं आमच्या भागामध्ये झालेली आहेत. त्याचबरोबर ड्रेनेज लाईन असेल, पाईपलाईन पाण्याच्या लाईनी असतील, पाण्याच्या टाक्यांची कामं असतील, कोणत्या काँक्रिटीकरणाची कामं असतील, ब्लॉक बसवण्याची कामं असतील, जवळजवळ आमच्या भागामध्ये 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 60-70% नागरी सुविधांची कामं संपूर्ण संपलेली आहेत. परंतु जरी कुणाच्या शंका काय राहिलेल्या असतील, कुणाची कामं राहिलेली असतील, तर आम्हाला तुम्ही संपर्क साधून आम्हाला काम दाखवावं व लवकरात लवकर अशी कामं आम्ही करून घेऊ. महापालिकेच्या आरोग्य पाणीपुरवठा व सफाई विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कार्याची दखल घेऊन सत्कार करणे तसेच दीपावलीनिमित्त गरजूंना फळांचे वाटप करणे, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, युवकांसाठी बॉडी शो, दहंडी उत्सव, मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन सातत्याने दादा आपल्या प्रभागात करत असतात. त्याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपासह अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या क्षेत्रात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. त्यामुळेच दादा समाजकारणातील दादा माणूस बनले आहेत. प्रसन्न दादा जगताप यांनी आमच्या सावित्रीनगरमध्ये ड्रेनेज लाईन, काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पाण्याची लाईन या सावित्रीनगरमध्ये आत्तापर्यंत खूप कामं केली आणि अजून इथून पुढेही ते कामं करणार आहेत. नाही, आम्ही कुठलंही काम दादांकडे घेऊन गेलो तरी दादा कुठल्या कामाला नाही म्हणत नाहीत. नाही नाही, माणूस एक हक्काचा माणूस आहे. आमचा स्वभाव फार सुंदर आहे, कुठल्याही कामाला कधीही नाही म्हणत नाहीत. येथील सावित्रीनगरमध्ये काँक्रिटिंग याचं काम व्यवस्थित झालेलं आहे आणि दादा हे आमचे हक्काचे माणसं आहेत. छोटं मोठं कामही ते करतात आणि लक्षही घालतात. सावित्रीनगर इथून पुढेही ते कामं असेच करणार आहेत आणि करत राहणार आहेत याच्याबद्दल दादाबद्दल शंकाच नाही. आमचा लहान मुलगा जरी गेला तरी दादा ऐकतात. दादाचा स्वभाव मन मिळवू आहे. सगळ्या संघ व्यवस्थित राहतात. गेलेल्या माणसाचे कामं पटकन करतात.
या आमच्या प्रभागामध्ये प्रसन्नदादा जगताप यांचं काम म्हणजे कुठल्या कुठून सुरू करायचं हेच कळत नाही. पूर्वी आमची जी सोसायटी अरविंद सोसायटी, या सोसायटीमध्ये प्रचंड प्रमाणात पावसाचं पाणी यायचं वरनं वाहत आणि पूर्ण संपूर्ण आमच्या सगळ्यांच्या घरात जायचं. खूप दिवस ही समस्या आमच्या आम्हाला भेडसावत होती. त्यावेळेला आम्ही दादांशी या कानावर हे घातल्यानंतर दादांनी पूर्ण अंडरग्राऊंड वॉटर लाईन इथं टाकून दिली आम्हाला. स्टार्टला सुरुवातीला सोसायटीच्या एंट्रन्सला जाळी टाकून पूर्ण अंडरग्राऊंड पाईप हे बाहेर गेले. त्यामुळे आता गेले काही वर्षापासून जे आम्हाला खूप पावसाळा आला की ताण असायचा की आता आपल्या घरात पाणी यायची भीती सगळ्यांच्या मनात असायची, ती आता पूर्ण गेले 2-4 पावसाळे. आता आम्हाला कुठल्याही प्रकारचा याच्यात त्रास होत नाही. म्हणजे हे मी अगदी वानगीदाखील दिलेलं उदाहरण आहे छोटंसं सुरुवातीला, परंतु दादा प्रसन्नदादांचा आम्हाला सर्वांना खूप सकारात्मक पॉझिटिव्ह अनुभव असा येतो की त्यांच्याकडं कधीही कुठल्याही वेळेला कुठलीही समस्या घेऊन कोणीही गेलं तरी ती चुटकीसरशी सोडवणारे म्हणून त्यांची ख्याती या भागात आहे. सर्वांचा हक्काचा आपला माणूस यासाठीच ते या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. सिंहगडवरच्या या प्रभागातल्या कुठल्याही समस्या असो, मग त्या वाहतुकीच्या असो, सिंहगडवरचा उड्डाणपुलाचा प्रश्न असो, जो प्राधान्याने ते मुख्यत्वे सोडवायचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. गल्ली गल्लीतले सिमेंटचे रस्ते सोसायट्यांमधले असो, ड्रेनेज लाईनचे प्रश्न असो, कुठलाही प्रश्न. म्हणजे आता 2 वर्षापूर्वी ही इलेक्शन झाली आहे नगरपालिकेची, परंतु आता अशी वेळ आली आहे की पुढच्या 3 वर्षात त्यांना काय काम सांगायचं. आत्ताच या 2 वर्षात बहुतांशी सर्व कामं सर्व प्रभागातली आता पूर्णत्वास जायला लागली आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर व आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने विकासाचे राजकारण करण्याचा मंत्र महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्त्यांना दिलेला आहे. त्याच रस्त्यावर चालणारा मी एक कार्यकर्ता असा माणूस म्हणून दादा जगताप यांनी आपल्या प्रभागातील प्रत्येक तरुणाला रोजगार, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी आणि सुरक्षितता, ज्येष्ठांना आधार, समाधानाने राहता येईल अशा सर्व सार्वजनिक सुविधा देण्यासाठी दादा अहोरात्र जीवाचं रान करत आहेत आणि ते प्रत्यक्षात अंमलातही आणत आहेत. आज पुणे महापालिकेतील निवडणुकीला 2 वर्ष झाली असली तरी प्रभागातील अनेक महत्त्वाचे प्रश्न दादांनी स्वतः लक्ष देऊन मार्गी लावलेत. प्रसन्नदादा जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला इथे खूप काही सोयी केलेल्या आहेत, ट्रॅक बनवलेल्या आहेत आणि आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या माहितीमधून ग्रुप तयार केलेले आहेत, तर सगळ्या ग्रुपला ह्या गोष्टीचा फायदा होतो. या भागातले प्रश्न सोडवायला दादा जगताप साहेब यांनी खूपच मदत केली, म्हणजे खूपच सर्वांना सुखसोय निर्माण करून दिलेले आहेत, रस्ते विकसित केलेले आहेत आणि त्यांची कामं म्हणजे त्यांच्या नावातच सगळं आहे. प्रसन्न म्हणजे प्रसन्नच आहेत ते, कारण त्यांचा ग्रुप एवढा मोठा आहे की ते प्रसन्न असल्यामुळेच ते असं एवढं जमू शकतात आणि त्यांची कर्तृत्व जे आहे ते खूप सगळ्यांना असं भावेल असं आहे. प्रभागात आज मोठ्या प्रमाणात सोसायट्या तयार झाल्या आहेत आणि या सोसायट्यांमधील ड्रेनेज लाईन असो, रस्ते असो किंवा विविध प्रश्न दादांनी पूर्ण केलेत. सिंहगड रोड हिंगणे खुर्द सनसिटी भागातील नागरिकांसाठी उद्याने तसेच गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या जॉगिंग ट्रॅक असे अनेक प्रश्न दादांनी लक्ष ठेवून मार्गी लावलेत. एवढेच नव्हे तर स्वतः रोज जॉगिंग ट्रॅकवर येऊन नागरिकांशी संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे व याच जॉगिंग ट्रॅकवर बांधण्यात आलेल्या ओपन जिमचा सर्वसामान्य नागरिकांना कसा उपयोग करता येईल याची माहिती वेळोवेळी प्रभागातील नागरिकांना देऊन आरोग्याविषयी जनजागृती करणे असे अनेक प्रभागातील प्रश्न दादांनी मार्गी लावले आहेत. सुरू होऊन वर्ष झालं आम्हाला, नोव्हेंबरमध्येच वर्ष झालं, पण खूप छान वाटतं, खूप फरक वाटतो. सकाळ केव्हा होती आणि आम्ही येतो असं होतं इथं, आणि आल्यानंतर 1-1.5 तास तरी जातोच आमचा. तेव्हापासून आमच्या तब्येतीत खूप फरक झालेला आहे. पण जे डायबिटीस जे डॉक्टर 2 महिन्यांनी या म्हणत होते तर आता 6-6 महिन्यांनी या म्हणतात. दादासारखे नगरसेवक कर्तव्यदक्ष नगरसेवक मिळल्यापासून पाहिजे आम्ही सुदत्त सौर राहतो तिथपर्यंत त्यांची सगळ्या आम्हाला सोयी देणं इथं पण ट्रॅकवर मला आता असं वाटतं इथं जिम बीम सगळ्या होतं की एकदम मला प्रसन्न वाटतं. मी गावाला मी इथनं पर्वतीला जात होतो, मी पर्वती ग्रुपचा मेंबर आहे, पण मी नंतर इथं जसं म्हणजे सगळे जिम बीम फिरण्याचा ट्रॅक एकदम सुंदर स्वच्छ मिळाल्यापासून मी पर्वती बंद गेली आणि रोज दोन्ही टाईम मी या ट्रॅकवरती फिरायला असतो. मी गेले तर 10-15 वर्षापासून राहतो या भागामध्ये, पण 10-15 वर्षापूर्वी हे इथं काहीच नव्हतं, यायला भीती वाटायची होती. पण दादा प्रसन्नदादा जगताप नगरसेवक झाल्यापासून या इथल्या भागामध्ये हे ट्रॅक म्हणा, ओपन जिम म्हणा, रस्ते म्हणा, भरपूर त्यांनी सुविधा केलेली आहेत.
आणि अनुभव असा आलेला आहे की त्यांच्याकडे कुणीही जर मदतीला गेलं तर ते शक्यतो कुणाला नाही म्हणत नाहीत, किंवाही फोन केलं तर त्यांची यंत्रणा पण एवढी मोठी आहे की कुणीही त्यांच्याकडे फोन केला की ते लगेच संबंधित माणसाला फोन करतात, किंवा त्यांची माणसं जी आहेत जवळचे कार्यकर्ते ते त्यांना फोन करतात आणि 10-15 मिनिटात लगेच मदतीला ते माणूस पाठवतात आणि त्याचा कसा अडचण सोडवता येईल ते सोडवतात. म्हणजे हक्काचा माणूस आहे ह्या सगळ्या लोकांसाठी. ड्रेनेज लाईन ही बाग बगीचा दादांनी भरपूर विकास करून केलेला आहे. प्रत्येक माणूस हक्काने दादांकडे जाऊ शकतो कारण दादांनी स्वतःचं टॅगलाईनच केली की हक्काचा माणूस म्हणून. मला खूप छान वाटतं आहे आणि रोगराई म्हणा किंवा कुणाला काही त्रास म्हणा, व्यायाम म्हणे किंवा ह्या सगळ्या ज्या त्यांनी सुविधा केलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप छान झालं आहे. पूर्वी काही नव्हतं इथं पण आता खूप छान आणि छान वाटतंय. हे मना मना फक्त भाजप युवांची ताकद फक्त भाजप. मना मना फक्त भाजप युवांची ताकद हे फक्त भाजप. सोबत आहे क्षणाक्षणाला आपलं भाजप. भ्रष्टाचार मुक्त होणार पुणे शहर आपलं. ना खोटी आश्वासने बढाया दुसऱ्यासारख्या दिलेले वचन पूर्ण करणार फक्त भाजप. हे आपलं भाजप भाजप. मोहीम घेऊन हाती भाजप येणार. जनतेच्या हृदयात कमळ हे फुलणार. काळ्या मातीच हे सोनं होणार. विकासाची गंगा दारी येणार. मिटवू जनतेचे प्रश्न त्यास भाजपचा हा. मिटवू जनतेचे प्रश्न त्यास भाजपचा हा. शहर नियोजन पुण्याचे करणार फक्त भाजप. आपलं भाजप हे 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 फक्त भाजप. कोणी भाजप इथे आम्ही राहायला आलो त्याला झाली जवळपास 45 वर्ष. आणि या सगळ्या कालावधीत आमचे लहानपणाचे मित्र, लहानपणापासूनचे मित्र प्रसन्नदादा, आता आज जगताप पाटील, पण अगदी लहानपणापासूनचे मित्र, आणि ते जेव्हा राजकारणात आले तेव्हापासूनचा कालखंड मला सगळा चांगला माहिती आहे. विशेषतः मला वाटतं त्यावेळेस ते नगरसेवक झाले, त्याच्यानंतर उपमहापौर झाले. पण ते आल्यानंतर मी कोणत्याही असा पक्षाशी किंवा असं काही मी बांधिलकी किंवा काही काम करत नाही. ते कोणत्याही पक्षात असले आणि आज कोणत्याही पक्षात ते आहेत यापेक्षा एक माणूस म्हणून मला असं वाटतं की त्यांची कार्यपद्धती ही मला खूप आवडली. एक मला असं जाणवलं की पूर्वी आमच्या आनंदनगरचा जो विकास म्हणा किंवा विशेषतः रस्ते गटारांची योजना ती ग्रामपंचायत असताना ती केलेली होती काही काही गोष्टी, पण प्रसन्नदादा आल्यावर सगळे गटार अंडरग्राऊंड आणि मुख्य म्हणजे खोलवर केली गेली. त्याच्यानंतर जे रस्ते त्यांनी केले मला एक विशेष त्यांच्याविषयी वाटतं की ते फक्त कंत्राट देऊन थांबत नाहीत. ते कंत्राटदाराला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दिलं आणि ते कुठेतरी ऑफिसमध्ये बसले असं मी नाही पाहिल्याचं कारण आमचे सगळे आनंदनगरमधले रस्ते होताना ते स्वतः तिथे जातीने उपस्थित होते, उभे होते, ते प्रत्येकाला ऑर्डर्स करत होते आणि त्याच्यातून आमच्या रस्त्याची क्वालिटी खूप चांगली केली ती त्या काळात. आणि ते अजूनही टिकून आहेत, म्हणजे त्यांच्या उपमहापौर असताना जे काही रस्ते झाले ते अजूनही चांगले टिकून आहेत. ते मला एक त्यांच्याविषयी जाणवलं. आणि एक अतिशय धडाडीचं आहे, तर पहिल्यापासून मित्रच माझे पण त्यांना आता आहोजाऊ म्हणायचं, पण अतिशय धडाडीचे आहेत. कोणतीही गोष्ट त्यांना सांगितली ना की त्याचा त्वरित पाठपुरावा ते करतात. तुम्हाला फार काळ थांबावं लागत नाही, किंवा नगरसेवक असताना किंवा आता ते आणखी पुढे पायऱ्या चढत जातील आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांना शुभेच्छा पण आहेत की ते आणखी पुढे पायऱ्या चढत जावत,
पण त्यांच्या फार मागे लागावं लागत नाही हे मला फार आवडलं की ते लगेच त्याची कार्यपद्धती हे करून ते अंमलबजावणी करतात. गोयलगंगा परिसर ते विश्रांतीनगर परिसर या भागातील कॅनॉललगतचा जो पर्यायी रस्ता होता तो पर्यायी रस्ता नागरिकांसाठी खुला झालेला आहे, त्यामुळं अनेक नागरिकांना जो ट्रॅफिकचा अडचणी होत्या त्या अडचणींचं निराकरण झालेलं आहे. त्याचबरोबर जो सनसिटी म्हणजे भाजी मंडई ते वारजे ब्रिजचं जे काम आहे ते पाठपुरावा करून लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा घेतो लगेच तर राजानंद ब्रिज ते फ्रंट टाइम जो ब्रिज आहे हा त्याचं प्रशासकीय पातळीवर काम सुरू झालंय. राजानंद किंवा भारतीय जनता पक्षाने दाबवलेलं भारतीय जनता पार्टीने ज्या देश पातळीवर राबवलेल्या ज्या योजना आहेत त्याचा भारतीय जनता पार्टीने ज्या देशपातळीपासून राबवलेल्या ज्या योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही पुणे शहराचे अध्यक्ष माननीय योगेशजी गोगावले साहेब त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशभाऊ बापट यांच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये अनेक कार्यक्रम करून नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर माननीय गिरीशभाऊ बापट व शहराध्यक्ष यांच्या माध्यमातून अनेक भागामध्ये आरोग्य शिबिरं घेतली. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने जी जी कामं आम्हाला सांगितली जे जे उद्देश सांगितले जे जे नागरिकांना उपयोगी योजना आखल्या त्या योजना आम्ही या माननीय गिरीशभाऊ बापट यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवल्या व अनेक ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम घेऊन जनजागृती केली अशा पद्धतीची कामे आम्ही करत आहोत. आत्तापर्यंत मला सर्व समाजातील सर्व थरातील नागरिक बंधू भगिनी युवा पिढीनी जी जी मदत केली त्या मदतीमुळंच मी आज या ठिकाणी उभा राहू शकतो किंवा या ठिकाणी मी सर्वांमुळं ही सर्व विकासाची कामे करत आलेलो आहे. इथून पुढच्या काळातही मला सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी माझे नातेवाईक माझा मित्रपरिवार यांनी मला सर्वांनी मदत करावी अशा अपेक्षा ठेवतो व इथून पुढच्या काळात माझ्याकडनं अजून चांगली चांगली कामे आणि आपल्या भागाचा विकास व्हावा अशा मला अपेक्षा आहेत. धन्यवाद. जय श्रीराम.